म्हणजेच काय, त्याची कॉस्ट प्राइस किती आहे 400 आणि सेलिंग प्राइस किती आहे 500. याच्यावरून आपण बघू शकतो सेलिंग प्राइस इज मोर दॅन कॉस्ट प्राइस, देअरफोर हियर इज प्रॉफिट. व्हेन देअर इज सेलिंग प्राइस इज मोर दॅन कॉस्ट प्राइस, देन देअर इज प्रॉफिट. देअरफोर प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस minus cost price. So selling price is 500 and cost price is 400. The answer is rupees 100. म्हणजे काय, त्याला रुपीज 100 हा प्रॉफिट झालेला आहे. आता जो 100 रुपीजचा जो आपण प्रॉफिट झालेला आहे त्याला आपण परसेंटेज मध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर इथे तुम्हाला जो फॉर्म्युला दिलेला आहे त्या फॉर्म्युलामध्ये त्या किमती आपण टाकणार आहोत. प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100. आता याच फॉर्म्युलामध्ये आपण किमती टाकू, प्रॉफिट किती झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे 100, कॉस्ट प्राइस इज 400 इंटू 100. सो झिरो झिरो कट, झिरो झिरो कट, 100 डिवाइड बाय 4 इज रिमेनिंग. 100 डिवाइड 4 बाय 100, 4 वन जा 4, 4 टू जा 8, 10 मायनस 8 टू 4, 5 जा 25%. Therefore, Hani's profit is 25%. So we can write. So stop there. Therefore, Hani's profit price is rupees 100 and profit percent is 25%.